भाजप पक्षातर्फे उमेदवारी आज मी दाखल करणार आहे, साध्या पद्धतीने जाऊन करणार आहे आणि निश्चितपणानं त्यामुळे मी जे काही विकासाची कामं केली आहे त्या विकासावर मी मतं मागणार आहे आणि जनता निश्चितपणानं मला विकासाचे जे मी मागच्या काळामध्ये कामं केलं त्याचा विश्वास जनतेचा माझ्यावर असल्यामुळे निश्चितपणानं जनता मला पुन्हा सेवा करण्याची संधी देईल। तर काय आव्हान आहे काय नाही, राहिलेली कामं करण्याच्या दृष्टीने मला संधी द्यावी अशी मी विनंती करणार आहे, कारण पाणी आहे, सिंचनाचं असेल, पिण्याचं पाण्याच्या बाबतीमध्ये असेल आणि रोजगाराचे आणि उद्योग, हे तीन चार मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। त्याचबरोबर शहराला सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेऱ्याचे वगैरे ह्याची गरज आहे, ते सर्व निश्चितपणानं करूया। मी बघा, मी आतापर्यंत राजकारणात आल्यापासून विकासावरच मतं मागितली आहे, त्याच्यामुळे मी विकासावर मतं मागत असल्यामुळे कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार काय वगैरे हे तेवढं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही। तर राज्याची स्थिती काय राहणार? राज्याची स्थिती निश्चितच महायुती या ठिकाणी सत्तेवर येणार आहे आणि सरकार स्थापन करेल। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।